बाळकृष्ण वाल्मिक मिसर राहणार माळेगाव कर्यात तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. शेती सध्या शेतकऱ्याचे असे आलाय की बाप भीक मागू देत नाही आणि आई पोडवर देत नाही अशा प्रकारची शेतकऱ्याची परिस्थिती झाली. केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे आणि कोणतंही सरकार असो आजचं वर्तमानच नाही पूर्वीचं असेल भविष्यातलं असेल हे शेतकऱ्याचं नाव फक्त राजकारणासाठी शेतकरी म्हणून वापरतं. प्रत्यक्षात त्यांना शेतकऱ्याशी काही घेणे नसतं आणि आज तर शेतकरी असा वाईट टाकलेला आहे की शेतकऱ्याकडे कोणी पाहायला तयार नाही. दुष्काळ पडलेला आहे. आज जरी अतिवृष्टी कुठे होत असली परंतु आमच्या तालुक्यात या 2-3 तालुक्यामध्ये आजही पिण्याला पाणी नाही, विहिरींना पाणी नाही, शेतात पाहिलं तर माल मावत नाही आणि विहिरीत पाहिलं तर प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती. आता ही भुरभुरी जर थांबली 8 दिवसानंतर पिकं वाळायला लागतील. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. गेली 2 वर्ष दुष्काळ आहे, नापिकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकरी अडचणीत आलेला आहे तो शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या घोषणेमुळं. शासनाने पहिल्याच दिवशी सांगून द्यायला पाहिजे होतं की आम्ही कर्जमाफी करणार नाही. गेली 3 वर्ष झाली लोक त्या कर्जमाफीची वाट पाहत आहे. लाखो रुपये व्याज वाढतंय. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पण लालचित पडलेले की बा कर्जमाफी होईल, मी जर रेग्युलर भरून टाकले तर मी लाभापासून वंचित राहील. म्हणून शासनाने त्वरित कर्जमाफीच्या विषयावर लक्ष घालून एक तर तटस्थ नाही सांगून टाकायला पाहिजे की आम्ही कर्जमाफी देणारच नाही. म्हणजे ज्याच्याकडे पैसा येतो किमान भरून टाकाल. बँकेत व्याज आहे 6% ठेवीला आणि थकबाकीच्या कर्जाला आहे 17% व्याज, 15% व्याज. आणि ह्या फसव्या धोरणामुळे आज विविध कार्यकारी संस्था बंद पडलेल्या आहेत. सगळ्यात सोपा उपाय शेतकऱ्याला कर्ज घेणारा हा फक्त सोसायटी होती पद्धत. तलाठ्याकडे 7-12 दिला, बोजा चढवला की सेक्रेटरीकडे जाऊन जे मंजूर असेल ते पीक कर्जाचा चेक मिळायचा. आज कर्ज भरले गेले नाही, थकबाकी आहे तो आशेने बसलेला आहे सरकारकडे वाट पाहून की मला कर्जमाफी होईल म्हणून तो कर्ज भरत नाही. एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे नापिकी आहे आणि शासनाचा 100% शेतकऱ्याला फसवण्याचा कार्यक्रम चालू आहे. फक्त आणि फक्त राजकारणासाठी शेतकऱ्याचं नाव वापरलं जातं. शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे. आज कुणाला अनिल सांगा मध्ये ना बस जरी रिकाम्या असल्या ना तर काही ड्रायव्हर आणि ते थांबते. माझे नाव सिद्धार्थ वसंत कातकडे. इथे बस स्टँड व खूप घाण आहे, स्वच्छ केलं जात नाही. आपले मनमाडचे रस्त्यावर खूप खड्डे आहे व मनमाडला पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तिथं आमचं पानेवाडीचं बस स्टँड पण तुटलेलं आहे. तिथं का पाऊस जर आला तर काही रवींद्र कदम. तर आमच्याकडे बसची व्यवस्था वेळेवरती नाही, बस वेळेवरती नाही, त्यामुळे आम्हाला तास आणि तास वाट बघावी लागते बसची. की पाऊस आल्यानंतर पावसामध्ये भिजावं लागतं, असे प्रॉब्लेम्स येतात. प्रकाश गंगाबोधक. तुमच्या शहरात सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे. रस्ते, गटर या बाकीच्या सगळ्या समस्या आहेत, सार्वजनिक समस्या म्हणायला हरकत नाही. नंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो पाण्याचाच विषय आहे, त्याच्यामुळे जास्त झालेली. आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये खड्ड्यानं त्रस्त झालेली. माझं नाव नितीन परदेशी, राहणार शाकुंतल नगर, मनमाड. मनमाड शहरात सर्वप्रथम आपण वाहन चालवत असताना भरपूर खड्डे झालेले आहेत, ठिकठिकाणी गटारी तुंबलेले आहेत. पाणी एखादा जर मोटरसायकल चालत असला ते समोरच्या अंगावर शिंतोडे उडतात, त्याचे कपडे खराब होतात, त्याच्या अनिमित्ताने वाद निर्माण होतात, असे भरपूर प्रकार घडतात. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची समस्या जी असेल ती रस्त्याची आहे. दुसरा प्रश्न आपण जर धरला तो पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, तो देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे. संदीप सानप, मनमाड, मोबाईल दुकानदार आहे मी. समस्या जर पाहिलं तर मनमाड आमचं एक 1.5 ते 1.5 लाखाचं पॉप्युलेशन इथं, पण इथं त्याला पाणी पुरवठा जो आहे तो एकदम कमी प्रमाणात आहे. म्हणजे पाणीच नाही आमच्याकडे, त्याच्याकरता इथचा विकास खुंटलेला आहे. पाणी सगळ्यात मोठं, एवढं मोठं रेल्वेचं स्थानक, मध्य रेल्वेचं स्थानक आहे मनमाड जंक्शन, पण त्याचा पाजे तसा उपयोग नाही, पाजे तसा त्याच्यापासून विकास होत नाही. विकासाचं सगळ्यात मूळ कारण म्हणजे पाणी.
जर इथं पाण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या, आता करंज आमच्या उपलब्ध झाली, तिचं प्रोसिजर चालू आहे महाराष्ट्र शासनाच्या दरबारात, ती जर आमच्याकडं योग्य पद्धतीनं आलीच तर मनमाडला विकास व्हायला टाईम लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये मनमाड हे 1.5 लाखाचं मोठं शहर आहे. नांदगावपेक्षा मोठं तो तालुका व्हायला पाहिजे. तालुका झाला तर विकास आमचा अजून जास्त होईल. इथं शैक्षणिक सुविधा कमी आहे, मोठमोठे कॉलेज नाही आहे, मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, मुलांना नाशिकला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, काही येवल्याला जातात, मालेगावला, म्हणजे अशा असून बी सुविधा नसल्यासारखी गंमत आहे. असून बी आरोग्याच्या बाबतीत आमच्याकडे उपजिल्हा रुग्णालय आहे, मोठं रुग्णालय नाही सरकारी कोणताच. इथं जर इमर्जन्सी पेशंट, एखादं ऍक्सिडेंट वगैरे, एखादी महिला गर्भवती, एकदम क्रिटिकल कंडिक्शनला मालेगाव किंवा नाशिकशी पर्याय नाही आहे आम्हाला. पुन्हा नगर मनमाड हवे, या हवेला जर पूल बघितले ना तुम्ही, संपूर्ण पूल कामात म्हणजे कामात झालं पाहिजे त्यांचं, किंवा त्यांचं नवीन पूल तरी उभारणी झाली पाहिजे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मनमाडमध्ये एक पूल बंद आहे, आता एकच बाजूनं ट्रॉफिक चालू आहे, त्याच पुलावर जास्त ताण येतोय. एखाद्याशी मोठी दुर्घटना होऊ नये पण झाल्याशिवाय बी राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणं महत्वाचं आहे आजच्या दृष्टिकोनातून. आणि तो पुलाचं काम बांधकाम करून आणि मनमाडमधून बायपास वेगळ्या पद्धतीनं काढून मनमाडमधली जी ट्रॉफिक आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करा. देशदूत डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पण गेल्या 27-28 तारखेपासून नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभेचा आढावा घेत आहोत. आणि आज आपण आहोत नांदगावमध्ये. तर नांदगाव हा मतदारसंघ, दोन मोठे शहरं मिळून मतदारसंघ निर्माण झालेला आहे. त्यामध्ये मनमाड आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तसेच नांदगाव आहे. तर आपण जाणून घेऊया या मतदारसंघाच्या त्याच्या भावना. माझं नाव कैलास कासलीवाल, गांधी चौक नांदगाव इथे राहणारा असून मी एक छोटासा व्यापारी आहे. आमच्या गावाची समस्या ही एकच आहे का, पाणी हा कुठेही नाही, सर्वीकडं पगार पाण्याचं सर्व काम आहे. बऱ्याच दिवसापासून आमच्या इथं 5 वर्षापासून कुठल्याही धरणाला पाणी नाही, आम्हाला प्यायच्या पाण्याचा छोटा मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या गावात खेड्यांमध्ये सुद्धा नाही. ही बाजारपेठ ही सर्व लोकल आणि छोट्या शेतकरी छोट्या ग्रामभागातील बाकी हिला 56 खेडे म्हणून या गावाला हे आहे, त्याच्यावरूनच यांचं आमचा व्यवसाय चालतो. जर आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर व्यवसाय होत नाही, लोक येत नाही आणि कुठल्याही प्रकारचे धंदे होत नाही. जर सकाळी एक गाडी आली तर गर्दी राहते, दुपारी गाडी गेली का गर्दी चालली जाते. अशी या गावाची समस्या आहे. इथे कुठलेही औद्योगिक वसाहत नाही, कुठलेही कामधंदे नाही, उद्योगधंदे नाही. याकरता कोणी काही शासन कारभारी जात नाही. त्याच्याकरता आम्हाला तुम्ही एकच विनंती आहे का, ही नारपार व्यवस्था म्हणा किंवा नारपार योजना म्हणा किंवा कानजमन पाणीची योजना म्हणा, ही जर पाट व्यवस्था जर सर्वकडे फिरली आणि जर पाणी सर्वकडे जर गेलं तर आम्हाला व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना जे सुजलम सुफलम होईल. हा नांदगाव तालुका हा कुठेही आणि कसेही करून हा पूर्ण जगाच्या पुन्हा महाराष्ट्राच्या पूर्ण याच्यावरती चिन्हावर दिसेल असं आम्हाला वाटतं. तरी मी सुनील भाबड, नांदगाव तालुक्यात जवळजवळ 4 ते 5 धरण आहे, परंतु या तालुक्यात पूर्वी जे जंगल संपत्ती होती ती कमी झाली 40 वर्षापूर्वी. आणि नंतरच 15-20 वर्षाच्या काळात आणखी वृक्ष तोड होत गेल्या आणि काँक्रीटचे जंगल तयार झाले. त्यामुळे काय झालं माहिती का, आणि ह्या शहराला असं दादा जवळ आहे परंतु ते आता धरणं आहे 3, एक गिरणा धरण आहे, एक माणिकपुंज धरण आहे, एक नाग्यासाग्या धरण आहे. गिरणा धरणाचं पाणी पिण्यासाठी जी आम्हाला योजना पाहिजे ती स्वतंत्र पाहिजे होती, ती स्वतंत्र योजना न देता त्यांनी काय केलं, 56 खेडे इन्व्हॉल्व करून आम्हाला देत आहे. त्यामुळे 15-15, 20-20 दिवसांनी पाणी येतं. बाकी पिण्याच्याच पाण्याची समस्या आहे. पर्जन्यमानाचं असं आहे, ह्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती समजत नाही. काही तर पाऊस का कमी पडतो बा हेच समजत नाही. चांदवडपासून इगतपुरी घोटीपर्यंत पाऊस पडतो, परंतु हा 40-50 किलोमीटरचा जो एरिया आहे या 40 किलोमीटरचा पट्टा सोडला जातो आणि सातत्याने मी पाऊ राहिलो दुष्काळ. मी जवळजवळ हे
तीन चार वर्ष तर सलग दुष्काळाचे गेले. आज गुरांचे चाऱ्याचा प्रश्न फार आहे. आजही पाऊस पडला, फक्त आपल्याकडे 31 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. 31 मिलीमीटर सगळे वी रेकॉर्ड आहे ठाके. फक्त बीजपावसावर पिकांनी तरतरी धरलेली, बाकी काही नाही. पुढे पुढचा हंगाम जर पुढे पाऊस आला, अजून 2 महिने पावसाळ्याचे शिल्लक आहे, परंतु पुढे पाऊस आला तरच खरी शेतकरी जिवंत राहील. नाही तर परत एरे माझ्या मागल्यासारखा कार्यक्रम चालू होईल. लोकांची वाईट परिस्थिती. पोपट लक्ष्मण पाटील, राहणार फुलेनगर. शेतकरी मी. आमची समस्या अशी आहे का, पाणी उशिरा पडला. बियाणे आम्हाला कृषी खात्यावाला यांनी बोगस बियाणे दिलेले मक्याचे, त्याच्यावर इतकी आळी आलेली दुनियाभरची. हां, इतकी आळी आलेली त्याच्यावर, 2-2 फवारे मारून सगळं हे होऊन राहिलेले. लोकांना नागरून टाकल्यानंतर बाजरे पेरलेले. मग कृषी खात्यावाल्याला याच्यावर का लक्ष दिलेले नाही? अगोदरच सांगितलं का हे बियाण्यामध्ये आळी येणार आहे. मी इतक्या दिवस काय आली नव्हती ना, आताच कशी काय आलेली? ह्या कंपन्यांचं यांचं काहीतरी साठलोट आहे सरकारचं. यांनी ते जाणून बुजून शेतकऱ्याला सगळ्याला फसवलेले आहे. चुकीचे बियाणे आणलेले. फार नुकसान झालेली शेतकऱ्याची काहीची काही. 2-3 फवारण्या जाऊन सुगट त्या आळाई मधीच पोग्यामध्ये असं. याच्याकडे सरकारनं काहीतरी करून कृषी खात्यानं सगळं चुकीचं काम केलेलं आहे. यांचं पंचनामे करायला पाहिजे. शेतकऱ्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे. त्याच्यावाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली ती. मी रमणलाल लोढा, नांदगाव. 50 वर्षापासून नांदगावची परिस्थिती पाहत आहे. पाण्याचा दुष्काळ तर अतिशय महत्त्वाचा आहे. पाण्याचं नियोजन बरोबर नाही. जे वेळेस पाणी येतं त्याचंसुद्धा नियोजन बरोबर नाही. आणि या पाण्यामुळे नांदगाव तालुक्याची कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. तरी पाण्याचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी ज्याही पुढारी व्यक्तींनी, ज्याही समाजसेवी व्यक्तींनी त्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलासुद्धा पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. कोणत्याही प्रकारचं मोठं धरण त्या हिशोबाने नांदगाव तालुक्याला उपयुक्त नाही. आणि ते पाण्याचे कालवेसुद्धा नाही. एक धरण आहे ते नांदगाव तालुक्यात असून, 4 धरणं नांदगाव तालुक्यात असूनही त्यापैकी एकही धरणाचं पाणी नांदगावला उपयुक्त नाही. आणि बाकीच्या धरणात तर पाणी नाही. गिरणा डॅम धरण नांदगाव तालुक्यात मोठं आहे. आज जवळजवळ ते 70-80% भरलं आहे, पण त्याचा उपयोग नांदगाव तालुक्याला 10%सुद्धा नाही. नाग्या साग्या आणि माणिकपुंज या धरणात तर पाणी नाहीच आहे आज बी. एवढा सगळीकडे पाण्याचा प्रवाह असताना नाशिक जिल्ह्यात सगळीकडे पाणी आहे, पण नांदगाव, येवला, मनमाड या भागात अजिबात पाणी नाही. तरी त्या हिशोबाने नारपार प्रकल्प हा सुद्धा नांदगावपर्यंत पोहोचवावा अशी नांदगावकरांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे हा प्रश्न पाण्याच्या पाण्यामुळे बाकीचं सर्व आर्थिक परिस्थिती एकदम ढासळलेली आहे. व्यापारी वर्ग म्हणा किंवा इंडस्ट्रीज म्हणा, कोणत्याही प्रकारची MIDC वगैरे ते नाही. आत्यापर्यंत अनेक पुढारी झालेत, पण अजूनपर्यंत कोणीही मोठं कार्य केलं नाही. स्वतःचं फक्त बघणं, स्वतःचं हे करणं हेच आहे. स्वतःची आस्था टिकवणं एवढंच काम आजपर्यंत झालेलं आहे. कोणत्याही पुढाऱ्याने नांदगावचा प्रश्न आत्मीयतेने कळकळीने सोडवलेला नाही. किशोर दिनकर बाविस्कर, नांदगाव, जिल्हा नाशिक. जे नांदगाव तालुका आहे त्या एक तर मुळातच दुष्काळग्रस्त आहे. इथे सर्वात मोठी महत्त्वाची समस्या जी ती ती पाण्याची. तर नांदगावला पाण्याच्या समस्येकरता कुठली उपाययोजना यापूर्वी झाली नाही आणि होतही नाही. तर त्याच्याकरता सर्वात महत्त्वाचे पहिले, जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत गावाचा विकास कुठल्याही परिस्थितीत गावाचा म्हणण्यापेक्षा पूर्ण तालुक्याचा कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नाही. तर सर्वप्रथम त्यांनी ह्या जर गोष्टीला प्राधान्य दिलं तर मला वाटतं निश्चित नांदगाव तालुक्याचा विकास आणि नांदगावला सुबत्ता यायला फारसा अवधी लागणार नाही. तसं आता बघा, आमचा व्यवसाय स्वर्णकार, तर सोन्या धंद्यात आज इतकी प्रचंड तेजी आहे. एकदम मुळात दुष्काळी इथे म्हणजे लोकांची क्रयशक्ती शिल्लक अजिबात राहिलेली नाही. अशा परिस्थितीत धंदा करणं म्हणजे संपूर्ण तालुक्यात मेटाकोटीला आलेला आहे तालुका. आर्थिक स्थिती तालुक्याची नाजूक असल्यामुळे काहीच घडू शकत नाही इथे. नाव लक्ष्मी अमर जाधव आहे. गाव नांदगाव. नांदगावमध्ये राहतो, गणेशवाडीत राहतो आम्ही.
आणि आम्हाला ना पाण्याची खूप अवस्था खराब आहे. 15 दिवसांनी पाणी येतं, पाण्याची खूप फजिती आहे. गावामध्ये चिखल झालेला आहे. इथं जाण्यायेण्याची रस्ता खराब आहे. परत इथं ट्रॅफिक खूप जाम होती आहे. खूप फजिती होती आमच्यावाली. येण्या जाण्याची बी पण फजिती होती आहे गेटमुळे. काहीतरी सुविधा केली पाहिजे ना सरकारने आमच्यासाठी. पाण्यासाठी बी सुविधा केली पाहिजे आम्हाला. 8 दिवसाला 4 दिवसाला पाणी मिळालं पाहिजे आम्हाला. लाईटाची पण फजिती आमची. लाईट जातात, लाईट येत नाही. समाधान भिका आगवण राहणार सोमटांजोस, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आम्हाला पंचायत समितीतून आत्ता एक महिन्याच्या नंतर टँकर आला आणि आमच्या गावात बिकट परिस्थिती पाण्याची एकदम. आणि एकच टँकर चालू आहे. आमची 1000 लोकवस्ती आहे. डोंगराच्या पलीकडून बी लोक बिगर पाण्याचे. 1-1, 2-2 किलोमीटर अंतरावरून स्त्रियांना पाणी डोक्यावर घेऊन यावं लागतं. आणि प्रशासन याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही गांभीर्याने. आम्हाला सरपंच, ग्रामपंचायत यांना वारंवार कळवून सुद्धा, आमचे सरपंच, ग्रामपंचायत वारंवार पंचायत समितीत जाऊन सुद्धा कोणी आमच्या गावाच्या बद्दल दखल घेत नाही. कारण आमचं गाव येवला तालुक्याच्या बाउंड्रीवर आलं आणि येवला तालुक्यात वरतील्या भागात, पूर्व भागामध्ये भरपूर, उत्तर भागात भरपूर पाऊस झाल्यामुळं ते आमच्या गावाला पण असं समजतं की ह्या गावात सुद्धा भरपूर पाणी झालेलं आहे. त्यामुळं आमच्या गावाकडे दुर्लक्ष आहे शासनाचं आणि पंचायत समिती पूर्ण प्रशासनाचंच. आमच्या तिथं 50 वर्षापासून चालू वर्षी सगळ्यात जास्त दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळं अर्धा पावसाळा उलटून गेलेला असून पूर्ण गावाला विहिरींना पाणी नाही. सर्व विहिरी, तलाव कोरडे ठाक पडलेले आहे. त्यामुळं आमच्या गावाला तात्काळ अजून एखादा टँकरची व्यवस्था करण्यात यावी ही शासनाकडे आमची विनंती आहे. माझं नाव पुन्हा मातू लाडव, सोमठाणा जोश, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आमच्या इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. महिना झालेला आहे आमच्या इथं टँकरच आलेले नाही आहे. त्यामध्ये आज आलेलं आहे. पाण्याची मोठी समस्या आहे. आम्हाला एवढंच आहे काम. दीपक पाटोदकर येवला. मी या तालुक्यातला रहिवासी असून ह्या पूर्ण तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत ज्या आतापर्यंत त्याला अनेक माध्यमातून वाचा फोडलेली आहे पण प्रत्यक्षात कृती झालेली नाही. हा जो आपला जो तालुका आहे आणि येवला शहराची भौगोलिक परिस्थिती का, इथं नदी नाही आणि ह्या जो सर्व जे ग्रामीण भागातून जे लोक येतात यांच्याकरता जी हक्काची जी बाजारपेठ पाहिजे ती निर्माण झालेली नाही. हे जागेअभावी आणि अनेक वर्षापासून हे जे प्रलंबित कामं आहेत, जसे शॉपिंग सेंटरची कामं असतील, तर याच्यामध्ये बाजार तळाला जागा ही कमी झालेली आहे. ग्रामीण भागातून ज्यावेळेस आठवडे बाजार करता लोक इथं येतात भाजीपाला विक्री करता, तर एका बाजूला त्यांना ते हायवेपर्यंत असं बाहेर जावं लागतं किंवा ह्या बाजूनी बसलं तर कोणी पण म्हणतं इथं बसू नका, तिथं बसू नका. आणि आता सध्या सर्वत्र चिखलाचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे म्हणून ते आप ग्रामीण भागातून आठवड्यातून एकच दिवस माणसं शहरात येतात. पण त्यामध्ये पण त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मग त्यांचे शौचालयाची सोय नसते, त्यांना कोणी इथं बसू नका तिथं बसू नका म्हणून कायम हिणवलं जातं. आणि त्यामुळे आणि जर वरतून पाऊस आला तर त्यांचा पूर्ण दिवसही वाया जातो आणि त्यांचं पूर्ण हेळसांड होते आणि त्यांच्यानंतर त्यांना पाण्याची वगैरे ते बाकी इतर सुविधा तर नसतातच. म्हणून ग्रामीण भागातली जनतेची इथे उपेक्षा होती, त्यांना हिणवलं जातं. तसंच इथं वेगवेगळे जे विकास कामं आहे ते जरी उभे राहिले असले पण प्रत्यक्षात तिथं स्टॉप नाही. आता आपण बघितलं तर एक अधिकाऱ्यांकडे 2-2 ठिकाणचा चार्ज आहे. एका तलाठ्याकडे 4-4 गावं दिलेली आहेत सजा म्हणून. त्या ग्रामपंचायती पण अशीच परिस्थिती आहे. 1-1 ग्रामसेवकांकडे 3-3 गावं दिलेली आहेत. तर तो अधिकाऱ्यांची कमी आहे. इथं जिल्हा कोर्ट होणे आवश्यक आहे आणि जिल्हा कोर्टाकरता आमच्याकडे जागाही उपलब्ध आहे. परंतु वरच्या स्तरावरून
आम्हाला जे आवश्यक जे पूर्तता करून जे कार्यालय चालू झालं पाहिजे किंवा एक न्यायाधीशांची संख्या वाढली पाहिजे ती वाढत नाही. उलट अर्थी आमचं जिल्हा कोर्ट हे निफाडलं आहे म्हणून लोकांना तिथं निफाडला जावं लागतं. तिथं ते न्यायालय असं दाटीवाटीने भरतं, तिथं गाड्या लावायला तिथंही निफाडला जागा नसती. आणि आमच्याकडे जागाही आहे, इमारत आहे, परंतु संबंधित वरिष्ठ अधिकारी याच्याकडे ध्यान देत नाही. आमच्या इथे वकील बार असोसिएशनने वेळोवेळी हायकोर्टामध्ये जाऊन इथं न्यायाधीशांची संख्या वाढवावा किंवा आपला जिल्हा कोर्ट चालू करावं म्हणून पाठपुरावा केलेला आहे. आता इथं प्रांत कार्यालय पण आहे तर जिल्हा कोर्ट हे आम्हाला इथंच पाहिजे. मध्ये पाणी जरी नियमित येत असलं तरी आता आपल्या जे 38 गाव योजना वगैरे आहे हे ग्रामीण भागापर्यंत पाणी पोहोचवण्याचं चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून आम्हाला याची 10 हक्का वाटत नाही. पण आजही मी नगरसूल वगैरे या भागामध्ये आजही टँकर चालू आहे तर ही जी पावसाची आकडेवारी असते ही कधी कधी हेराफेरी झाली असे बऱ्याच जणांचा अंदाज असतो किंवा पालखेड का वेळेच वेळ आवर्तन सोडलं जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आणि सध्या जे मक्का वगैरे हे सर्व पीक आहे याच्यावर रोगराई पसरलेली आहे आणि खतांच्या किमती वाढलेल्या आहेत आणि म्हणून हे सर्व पद्धतीचं उत्पन्न जरी घेतलं तर हा दरवर्षी हा लॉस आहे आणि हा लॉस शेतकऱ्यांनी भरून कुठं काढायचा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे इथली आर्थिक ज्या वाहिनी आहेत बँका आहेत ह्या सर्व NDC बँकेमुळे अडचणीत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे लोकांना वेळेवर भांडवलही उपलब्ध होत नाही. काही लोकांच्या FD विविध पतसंस्था बँकेमध्ये आहेत परंतु ते मिळत नाही आणि संचालक ते पावती मोडण्याकरता गेले की आम्हाला व्याज नको आम्हाला पावती तोडं तर त्यांना ते नूतनीकरण करण्याची आग्रह घालतं का पैसे मागू नका आमचे NDC बँकेत पैसे गुंतलेले आहेत. तसेच पतसंस्थेची हीच परिस्थिती आहे आणि अशा विविध हे जे प्रकरणं आहेत हे प्रलंबित आहेत. इथं आपल्याकडे एक शहरामध्ये पार्किंगचे प्रश्न आहेत असे विविध समस्या यावेळी तालुक्यामध्ये आहेत. भाऊसाहेब शहादू कापसे ओडगाव. आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माफ झाल्याने आजपर्यंत आश्वासन दिलं आहे. आजपर्यंत करतो माफी म्हणून हे सरकार चाललंच पुढे ढकली. शेतकऱ्यांची अनेक अडचणी, शेतकऱ्यांचे पीक मका पीक गेलेले, रोगराई पडली त्याच्यावर, त्याचं अनुदान नाही आलं अजून शेतकऱ्यांचं. आणि दुसरं जे हे दुसरे अनेक अडचणी सोडत नाही. तहसीलदारकडे गेलो होतो आपण काही क्लार्क वेगळे उत्तर देत आहे. क्लार्क मंडळी असं आहे तसं त्यांना एवढं सांगितलं ही माझी जी स्वतःची सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे त्यांना म्हटलं बघ चुकीनं नावं लागले 7-12 या ते मध्ये आम्हाला काही सांगू नका तुम्ही तिकडेच बघा असे डायरेक्ट उत्तर देत आहे तहसीलदारचे कारकून मंडळी. सरकारला बोललो तर तुमचं हे किचकट प्रकार आहे काय करायचं. आम्ही मग सुप्रीम कोर्टची ऑर्डर असताना त्यांना ते आम्हाला काही दाखवू नका ही म्हणजे हे चुकीने तुम्ही केलं का आम्ही केलं मागच्या उतारेत अजिबात नावसुद्धा नव्हते त्यांचे. माझं नाव निलेश हिरण आहे. मी गेल्या गाव मनमाड आणि येवलामध्ये राहतो, दोन्हीकडे राहतो. गेल्या 10 वर्षापासून इथं एक BSNL सरकारी कंपनीकरता काम करतो. त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण तालुका वगैरे आम्ही पिंजून काढतो. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे काही गोष्टींची कमतरता जाणवते. जसं बा इतर ठिकाणी आम्ही फिरतो तर पूर्ण काँक्रीटचे रोड दिसतात, आपल्या इकडं त्याच गल्ली बोळा थोड्या मास्टर प्लॅनची गरज असल्यासारखी जाणवते. जे बी फेरीवाले हे त्यांच्याकरता पण एक असं बा म्युन्सिपाल्टीनी काही विशेष असा काही प्रयत्न केल्यासारखे वाटत नाही. परत त्याच्यानंतर अतिक्रमणचा पण एक मुद्दा आहे का तो वारवा काढल्यानंतर सुद्धाही परत तिथंच बसलेलं दिसतं. म्हणजे जेणेकरून बा कुठंतरी पूर्ण कंट्रोल नसल्यासारखं वाटतं. आणि म्हणजे हे तर मी म्हणजे लोकल लेवलचं आहे, मोठ्या लेवलवर बी बरेच प्रॉब्लेम आहे का जेणेकरून बा शेतकरीपासून तर ह्याच्यापर्यंत सगळ्यांना असं वाटतं का बा मोठे मोठे नेते असूनही आपल्याकडे काही काम व्हायलाच पाहिजे. बा काही काम व्हायलाच पाहिजे. बाळासाहेब विठ्ठल गायकवाड धुळवा. माझं असं म्हणणं आहे आज सगळ्यात अडचणीत शेतकरी सापडला आहे. याचं कारण असं आहे का शेतीमालाला योग्य असा दर
या दोन तीन वर्षात भेटला नाही आणि दुष्काळी परिस्थिती या सगळ्या अडचणीतून शेतकरी मेटा खुटीला आलेला आहे आणि शासनाने जी कर्जमाफी दिली यात काय 10-20% लोकांना त्याचा फायदा झाला तर हा 100% लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे होता आणि ही कर्जमाफी जी झाली ही सगळी फसवी कर्जमाफी शासनाची आणि सगळ्यात प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला पाहिजे होता त्यावेळेस शेतकऱ्याचं म्हणजे जे हानी झाली त्यातून थोडाफार सावरला असतो आणि चालू वर्षी आता पाऊस पाणी व्यवस्थित आहे पण त्या मक्काच्या बियाणं जे घेतलं मक्का टाकल्या त्याला ती लष्करी आळे म्हणून खूप मोठा प्रादुर्भाव झाला आणि शेतकऱ्याचं ते पूर्ण पीक हे वाया गेलं असं आजच म्हणायला काही अडचण नाही कारण ती आळी नियंत्रणात येऊ शकत नाही बरोबर आहे का नाही आणि शेतीमाल कोणताही असो त्याला एकलाही भाव नाही त्यामुळं पूर्ण शेतकरी हे मेटाकुटीला येऊन गेलेले आहे आणि शासनानं याबाबत थोडंसं विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत काहीतरी म्हणजे कर्जमुक्तीच केली पाहिजे माफी नको ही कर्जमुक्ती केली पाहिजे हे तोडगी ताडगी कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्याला काही त्याचा लाभ झालेलाच नाही त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत होणं म्हणजे कर्जमुक्ती होणं हाच एक पर्याय शेतकऱ्या माझं नाव सोमनाथ ज्ञानदेव हाबडे येवल्यातल्या समस्या म्हणजे एक रस्त्याच्या मेन काही झालेली काँक्रीटकरण काही राहिलेली त्यांची मेन रोड ची समस्या मोठी आहे रस्त्याची सगळ्यात मोठी समस्या ती आहे दुसरं तालुक्यामध्ये रोजगारसाठी उपाययोजना व्हायला पाहिजे जास्तीत जास्ती येवला तालुक्यात कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही सरकारच्या माध्यमातून कमीत कमी एखादी 2 MIDC व्हायला पाहिजे किंवा दुधाचे प्रकल्प व्हायला पाहिजे मोठ्यात मोठ्या प्रमाणात आणि जेणेकरून गोरगरिबाचं याच्यात सर्वसाधारण कल्याण व्हायला पाहिजे आणि सर्वसामान्याला नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि सगळ्यांसाठी चांगले दिवस यायला पाहिजे असं मी सगळ्यांची मी येवलेकरचे होते मी करतो आणि येवल्यात एक पैठणीचं एक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी सरकारने चांगल्या चांगल्या काही योजना राबवावे म्हणजे सिल्कसाठी प्रॉडक्शन म्हणा किंवा टेक्सटाईल मार्केट म्हणा हे सुद्धा येवल्यात करण्याची गरजेचं आहे एक येवल्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक उपरणे बनते येवल्यात येवले प्रसिद्ध उपरणेसाठी त्याच्यासाठी योग्य योग्य सरकारने मार्गदर्शन करावं हातमागासाठी जास्तीत जास्ती सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावं हातमागाकडे येवल्याच्या आणि त्याच्याला प्रोत्साहन देऊन त्याच्यातून मग रोजगार चांगल्यात चांगला उपलब्ध येवल्या तालुक्याला होऊ शकतो एक उपरण्याच्या मार्गातून हातमागाच्या त्याच्यातून टेक्सटाईल जरी चालू केलं येवल्यात तरी खूप चांगले होईल आणि याच्यातून खूप रोजगार मिळेल येवल्यात